शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीतून गेलेल्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरू आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. महामार्ग पोलीस असून अडचण नसून खोळंबाशी त्यांची अवस्था आहे, त्यामुळे या महामार्गावर स्थानिक पोलिसांचं गस्ती पथक नेमण्याची मागणी वाहनधारकांमधून जोर धरू लागली आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग भारतीय राज्य प्राधिकरणाच्या ताब्यात गेलाय. त्या विभागामार्फत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. दिवस रात्र काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेत, धुळीचं साम्राज्य तयार झालंय, त्यामुळे नेहमी या मार्गावर अपघात होत आहेत. आंबा घाट ते कोल्हापूर या महामार्गावर नागमोडी वळणं आहेत. या नागमोडी वळणामुळे अपघाताची संख्या वाढतीये. कोकणातून अवजड वाहनांची नेहमी या मार्गावर वर्दळ असते. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातून कोकणात साखरेची वाहतूक नेहमी होते. मळी, गॅस, सिमेंट, बॉक्साईड अशा 18 ते 22 चाकी गाड्या जात असल्यामुळं वारंवार अपघात होत आहेत. बांबवडे, भाडळे खिंड, जुळेवाडी खिंड, वालूर, वारुळ, आंबाघाट या ठिकाणी नेहमी अपघात होत असतात. दुचाकी वाहनधारकांची या मार्गावरून सर्वाधिक ये जा असते. दुचाकीचे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. या रस्त्याच्या समस्येकडे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. अपघाताचं वाढतं प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचं पथक नेमणं गरजेचं आहे. वाहनधारकांच्या सोयीसाठी ठेकेदारानं रिफ्लेक्टर बोर्ड लावणं गरजेचं आहे. भारतीय राज्य प्राधिकरण विभागाचे अधिकारी या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देणार का, असा सवाल जनतेतून विचारला जातोय.